आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. जया, कर काय झालं असा गप गप आहेस? मामा काय करावं तेच कळना झालं बघ मला. काय करायचं म्हणजे हे भिजत गोंगड किती दिवस ठेवायचं सांगून मोकळा हो की त्यासने? मामा असं कस कसं वाटल त्यासने? मला विचार करताना पण जड जायला लागले. हे बघ कव्हा न कव्हा त्यासनी सांगावं लागणारच आहे. राघवचं लगीन आंबू बरोबर होणार आहे या भ्रमात ती आहे, पण आंबूचं लगीन शेखर बरोबर करायचं आहे हो तुझा निर्णय त्यासनी लवकरात लवकर सांगायला पाहिजे, नाहीतर नंतर आपल्याला लय अवघड जाईल. बरोबर आहे तुझं मामा, मग ठीक आहे मी देवीच्या साक्षीनं माझा निर्णय त्यासनी सांगून टाकतो, मग नंतर काय होईल ते होईल. जर काय झालंच तर देवीची इच्छा आहे असं समजून जे काय होईल ते मी बघायला तयार आहे. रंजित, देवाच्या कृपेने तुझी पॅरोलवर सुटका झाली. देवीला नवस बोल, चांगलं वागून तुझी शिक्षा कमी होऊ दे, आणि लवकरात लवकर तू सुटून घरी यावास. कळलं? जया, आज वार कुठला रे? मंगळवार म्हणजे देवीचा वार. बरं झालं आज प्रसाद लय भारी असतो इथं. खायचं सोडून दुसरं काही सुचत नाही तुला? चष्मा काढतो, चल गप. ओ सरस्वती भाई, तुम्ही कुठे चाललाय इकडे? अरे देवीसाठी वेणी घेऊन येते मी, वा पुढ. हा येते मी. या जया, मी काय म्हणतो ते मंगळसूत्र देवीच्या पायाला लावायच्या सरस्वतीशी बोलून घे. ह्या बाप लेकांशी बोलण्यात काय अर्थ नाही, उलट ती कालवास करते. कसं आहे, सरस्वती स्त्री आहे, एका मुलाची आई आहे, आपल्या आंबूला ती पुरगी मानते. एक आई एका मुलीचं मन समजू शकते, तेव्हा ती समजून घेईल यो विषय त्यांच्या समोर काढ. खरंच लवकर काढशील तेवढं बरं आहे. बरोबर तुझं मामा. अंबू, कोणाला काय सांगायचं कसं सांगायचं ते मी सांगतो, तू नको काळजी कर. मामा आलो. अंबे, तुला काय वाटतंय? जया सांगल तिला सगळं नाही म्हणजे त्याचा स्वभावच नाही ग कुणाला दुखवायचा. त्यापेक्षा काय करतो मीच जातो डायरेक्ट आणि आत्तीला सगळं सांगतो. ए बाबा पिट्ट्या, गप्पू बार की तिकडं का निघालास लगेच? आता त्यो म्हणलाय की नाही सांगतो म्हणून, मग तू कशाला पुढे पुढे करायला लागलेस? राहुल, अरे गप्पा काय चाललंय तुमचं? Thank you.
काय हो दादा, ह्यो हार कितीला दिला? हार 50 आणि वेणी 70 हत्या। अरे बर झालं आलास तू, मला सांग देवीसाठी काय घेऊ मी, म्हणजे हार घेऊ का वेणी घेऊ? अग आत्या मला काय विचारायला लागलीस तू, तू काहीतरी ठरवलं असेलस की घे काय पाहिजे ते दाखव। बर तो हारच द्या, खरं पैशाच्या मानाने नाही हो, जरा कमी करा। नाही ताई तेवढं होणार नाही, हाय तेवढ्यालाच मिळेल।